येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा. म्हणून शिवाजी महाराजांनी गनिमी गावा नावाची युद्ध टेक्निक काढली. गनिमी गावा म्हणजे युद्ध न करता शत्रूला पराभूत करण्याची टेक्निक, कावा म्हणजे टॅक्टिक, कावा म्हणजे टेक्निक, आणि गनिम म्हणजे शत्रू. शत्रूला पराभूत करण्याची, मारण्याची नाही म्हणत आम्ही, शत्रूला ठार करायचं नाहीये, कारण शत्रू जगला तर परत आपल्या कामाला येऊ शकतो. महाराज किलिंगच्या विरोधात आहेत, महाराज लोकांना मारायच्या विरोधात आहेत. आपली पण माणसं मिली नाही पाहिजेत, शत्रूची पण मिली नाही पाहिजेत, कारण आजचा शत्रू आपला उद्याचा मित्र असू शकतो. आज ज्यांनी विरोधात काम केले तो उद्या आपल्या समर्थनात असू शकतो, आणि म्हणून महाराज मारायच्या भूमिकेत नाहीत. चारच माणसं मारल्यात, आपल्याला चित्र असं दाखवतात माहितीये का, की शिवाजी महाराज घोड्यावर बसलेत, हातात तलवार आहे, म्हणजे लोकांना असं वाटावं की सकाळी नाश्त्यालाच 50 माणसं मारत असतील, दुपारी जेवायला 2-400 मारत असतील, आणि रात्री तर 4-5 आकडा पारच होत असेल. महाराज असे नव्हते, आणि दुर्दैवाने इतिहासकारांनी कथा कादंबरीकारांना फक्त शौर्य दिसलं. शौर्य हा महाराजांचा एक गुण आहे, पण त्या शौर्याव्यतिरिक्त इतर गुण आहेत त्याच्यावर बोलायला पाहिजे. मग दुर्दैवाने इमेज अशी तयार झाली शिवाजी महाराजांची की शिवाजी महाराज चौकात आणि शिवभक्त चौकीत, कारण मारामाऱ्या करण्याशिवाय दुसरं कामच काय. शिवजयंतीने पण मारामारी, मिरवणुकीने मारामारी, शिवाजी महाराज असे कसे समजून घ्यायचे. मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी भन्साळी साहेबांच्या कार्यक्रमाला आलतो, त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी शिवाजी महाराजांचं लेक्चर ठेवलं होतं. याला म्हणतात महापुरुषांचा वारसा चालवणं. महापुरुषाचा वारसा असा कृतीतून चालवायचा असतो. आमच्याकडे शिवजयंतीला पोरं घरीच नसतात, दुसरीकडेच कुठतरी असतात. रस्त्यावरती मिरवणूक काढणे हे शिवजयंती नाहीये. शिवजयंती मनामनात झाली पाहिजे, शिवजयंती घराघरात झाली पाहिजे, आणि ती शाकाहारी झाली पाहिजे. पुरणपोळीचं जेवण करा, मित्र पाहुणे नातेवाईक यांना जेवायला बोलवा. दिस इज शिवजयंती. उगाच काहीतरी दुसऱ्याचे पैसे तिसऱ्यांनी वर्गणी काढायची, चौथ्याची ढोल पिटायचे, दिस इज नॉट शिवजयंती. शिवजयंती म्हणजे आवाज गाजावाजा हे नाही आहे, अजिबात नाही आहे. त्या दिवशी आपण एखादं पुस्तक वाचा, त्या दिवशी एखाद्या मॅनेजमेंटची टेक्निक शिकून घ्या, ही शिवजयंती आहे. अशी शिवजयंती करायला आपल्याला अपेक्षित आहे, नाहीतर नुसते ढोल बडवायचे, कुठतरी मस्जिद दिसली की जोरात वाजवायचं, दंगा करायला बघायचा. दिस इज नॉट ए शिवाजी महाराज. शिवाजी महाराज असले नव्हते. सगळ्या जातींना सोबत घ्या, सगळ्या धर्मांना सोबत घ्या. आणि मी व्याख्यानाला तारीख अशाच शिवजयंती मंडळाला देतो की जे मिरवणूक काढत नाहीत आणि डॉल्बी डिजिटलचा संबंध येत नाही, याच्यामुळे नुकसान होतंय समाजाचं. म्हणून शिवजयंतीच्या मिरवणुकीला घरंदाज घराण्यातल्या स्त्रिया महिला येत नाहीत, कारण तुम्ही शिवजयंतीला गाणी कुठली वाजवता? सैराट वाजले की 12, ह्याचा काय संबंध आहे? म्हणजे एकमेव भक्त हे शिवभक्त असे बदमाश आहेत. तुम्ही कधी बघितलं जैन लोकांच्या मिरवणुकीमध्ये पिक्चरची गाणी, कधी मुस्लिमांच्या मिरवणुकीमध्ये गाणी बघितली, कधी शीख लोकांच्या मिरवणुकीमध्ये गाणी बघितली, कधी ख्रिश्चन लोकांच्या मिरवणुकीमध्ये गाणी बघितली, मग शिवजयंतीच्या मिरवणुकीत गाणी येतात कुठून? ही खान तुमच्या डोक्यात आली कशी? तर ही याच्यामुळे की तुम्हाला सांगणारे लोक शहाणे नव्हते. तुमचा गैरसमज करून दिला की शिवजयंती म्हणजे आरडाओरडा. आरडाओरडा नसते शिवजयंती. मिरवणूक काढायचा संबंधच काय? तुम्ही शिवाजी महाराजांनी, म्हणजे शिवाजी महाराजांना तुमचा अभिमान वाटावा असं तुम्ही काय केले? फक्त छातड काढायचो, मला शिवाजी महाराजांचा खूप अभिमान आहे. अरे पण तू काहीतरी कर ना, की तुला शिवाजी महाराजांचा अभ्यास. अरे तू तुझ्याकडे बघून, तुमच्याकडे बघून एखाद्याला वाटलं पाहिजे. समजा एखादी मुलगी रात्री एकटी चाललेली आहे आणि तिच्या मागून 4 मुली, तू एकटी चालली म्हणून ही गाडी घेऊन आलोय, तुला तुझ्या घरापर्यंत सोडायला आलोय, याला शिवजयंती म्हणतात. म्हणजे ज्या देशामध्ये मुली आणि महिला असुरक्षित असतील त्या देशातल्या लोकांना शिवजयंती करण्याचा कुणी अधिकार दिला? आज आमच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न का वाढला? शिवाजी महाराज आम्हाला कळले नाही. दुसऱ्याची मुलगी बघितली, बाई बघितली, ती आपल्यापेक्षा लहान असेल तर तिला ताई म्हटलं पाहिजे, आपल्यापेक्षा मोठी असली पाहिजे तर तिला आपण माई म्हटलं पाहिजे. ही शिवाजी महाराजांची संस्कृती आम्ही जपली का? आणि म्हणून हे प्रश्न उभे राहिलेत. आणि याच्यापुढे असं हे दाड्या वाढवणं, मिशा ठेवणं, टिळे लावणे, यांनी शिवभक्ती होत नाही. शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे आचार आणि विचार कृतीत आणणारी माणसं. शिवाजी महाराज कोणाला समजले असं थोडक्यात सांगू का? तर शिवाजी महाराज म्हणजे कमी वेळ, कमी पैसा, कमी मनुष्यबळ, एवढं सगळं हातानी असतात सुद्धा मोठ्यात मोठा यश मिळवणं, याला शिवाजी महाराज म्हणतात. म्हणून तिथं मॅनेजमेंट कामाला येतं. मोगलांच्या लढाया कशा असायच्या? इकडे 1 लाख तिकडे 1 लाख सैन्य, मेले अर्धे आणि मग कोणासरी विजय. शिवाजी महाराजांचं असं नाहीये लाखभर सैन्य उतरून विजय मिळवणं, हे विजय नाहीये. 1000-5000 लोक युद्धामध्ये उतरायची, त्यातली 5 पण मरू द्यायची नाही.
आणि विजय मिळवायचा, याला म्हणतात खरा गनिमी गावा. आपल्याला वाटतं मोठ्यात मोठ्या लढाई करणं म्हणजे गनिमी गावा, नाही. गनिमाला फसवा, गनिमाला अडचणीत आणा आणि त्याला सरेंडर करायला लावा आणि मग युद्ध जिंकता येतं. या प्रकारचं मॅनेजमेंट अपेक्षित आहे. आता शिवाजी महाराज पुण्यात आलेले आहेत, म्हणजे शिवजयंती कशी करायची हे सगळं मी सांगितलंय. शिवाजी महाराज 12 वर्षी पुण्यात आले, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी लिहून दिले बरं का, म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय हे तुमच्या घरी लिहिलेलं असलं पाहिजे. आपलं कपाटच असतं ना, कपड्याचं कपाट, आरसा, बेडरूम, हॉल, किचन, असं सगळीकडे लिहिलं पाहिजे. हा मॅनेजमेंटचा रूल आहे बरं का, की जर तुमच्या मनात एखादा विषय सातत्यानं येत राहिला तर तुम्हाला ती वस्तू आपोआप प्राप्त होत असते. म्हणून तुमचं ध्येय तुम्ही लिहिलं पाहिजे की मला आयुष्यात काय डॉक्टर व्हायचे, CA व्हायचे, मला काय व्हायचे, ते तुम्ही लिहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आईवडिलांनी लेखी दिले, काय लिहिले माहिती का, प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णूर विश्ववंदिता शहाश्चुनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे हे शहाजीच्या मुला शिवाजी, तुला शून्यातून स्वराज्य उभं करायचे. इथे हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का, की शिवाजी हे शहाजीच्या मुला, तुला भरपूर प्रॉपर्टी देणार नाहीये, तुला मर्चडीज बेंच गाड्यांचा ताफा देणार नाहीये, तुला शून्यातून हे राज्य उभं करायचंय. आणि ते केवढं मोठं करायचंय, ते विश्ववंदिता. विश्व म्हणजे काय माहितीये का, पुणे जिल्हा तो महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्र भारतात येतो, भारत आशियामध्ये येतो, आशिया 7 खंडापैकी 1 खंड आहे, असे अनेक खंड मिळून 1 पृथ्वी, अशा अनेक पृथ्वी मिळून, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक चंद्र, अनेक सूर्य, अनेक असं सगळ्या धर्मांमध्ये वर्णन आहे, त्याला आपण म्हणतो गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा, आणि अशा अनेक आकाशगंगा मिळून एक युनिव्हर्स तयार होतं, याला म्हणतात विश्व. आणि पुरात तुझं नाव विश्वात असलं पाहिजे. म्हणून सगळे धर्म हे सांगतात विश्व प्रार्थना, किंवा ज्ञानेश्वरांनी सांगितली हे विश्वची माझे माहेरघर, म्हणजे जग किती मोठे आहे. आणि असे अनेक जग ज्याच्या ते आकाशगंगा, अशा अनेक आकाशगंगा ज्याचे ते विश्व, आणि या विश्वात तुझं नाव राहिलं पाहिजे. आणि म्हणून आज जगातल्या 240 पैकी 111 देशांमध्ये शिवजयंती होते. 3-4 वर्षापासून अमेरिकेमध्ये शिवजयंती, ते जिथं मोदींनी भाषण केलं ना तिथे पण होते. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु पुस्तक जसं मराठीत गाजलं ना तसं ते इंग्लिशमध्ये पण गाजलं, आणि इथलेच काही लोक जे अमेरिकेला लंडनला राहायला गेले त्यांनी वाचलं, त्यांना त्यातून प्रेरणा मिळाली, आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकामध्ये गेल्या 3 वर्षापासून शिवजयंती होते. पुस्तक वाचल्याचा हा परिणाम होतो. अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को नावाची एक महानगरपालिका आहे मोठी, त्या महानगरपालिकेच्या प्रांगणात तुम्ही गेले तर लिंकनचा फोटो नाही आहे, लिंकनचा पुतळा नाही आहे, डोनाल्ड ट्रम्प तात्या पाटील त्यांचा नाही आहे, बराक ओबामाचा नाही आहे, तिथं कोणाचा पुतळा आहे माहितीये का, सॅन फ्रान्सिस्को नगरपालिका त्याच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराज इथपर्यंत पोहोचले. म्हणजे ध्येय किती मोठं दिलंय, विश्वात वंदित असलं पाहिजे. पण भांडवल किती आहे, शून्यातलं भांडवल आहे. कमीत कमी ह्याच्यातून तुला जास्त मोठं करायचंय, म्हणजे मुला तुला राज्य उभं करायचंय पण भांडवल कमी असेल. आणि त्याची एक आणखी डिमार्केशन लाईन आहे बरं का, मुद्रा भद्राय राजते. हे तू उभं केलेलं राज्य शहाजी शिवाजी भोसले या आडनावाचं नसणार आहे, हे राज्य मराठ्यांचं नसणार आहे फक्त, ते कोणाचं असणार आहे, मुद्रा भद्राय राजते. सर्वसामान्य गोर गरिबांच्या नावाने हे राज्य ओळखलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मुद्रा भद्राय, भद्राय म्हणजे चांगलं करणे, आणि ही मुद्रा कोणासाठी आहे, ह्या सर्वसामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी आहे. नाही तर मला सांगा ना, म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये पण अनेक लोकांना शिवाजी महाराजांचं आडनाव माहीत नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द माहिती आहे. कारण त्यांच्या आईवडिलांचं हे शिक्षण आहे की तुझं राज्य तुझ्या कुटुंबाचं नाही आहे, तुझ्या फॅमिलीचं नाही आहे, तुझ्या जातीचं पण नाही आहे, हे अखल मानव जातीच्या कल्याणासाठीचं राज्य आहे. आणि म्हणून मुद्रा भद्राय राजते, हे आपण असे शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत बरं का. म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळी आपलं करिअर सुरू करणार, त्यांच्यासमोर 4 ऑप्शन होते. आपल्याला 10वी 5 झाल्यानंतर 3 ऑप्शन असतात, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. शिवाजी महाराजांकडे पहिला ऑप्शन होता. आता काही ओकेशनला पण जाऊ शकतात डायरेक्ट, हां, किंवा काही लोक एंट्रन्स एक्झाम देऊन त्यांची फील्ड वेगळी निवडू शकतात. आता टेक्नॉलॉजी पुढे पुढे जाते. महाराजांसमोर 4 ऑप्शन होते करिअरचे, वयाच्या 12 वर्षी 4 ऑप्शन होते. नंबर 1, वडिलांची खूप मोठी जागिरी आहे, त्याच्यापासून मस्तपैकी आराम करणे. पुणे, सुपे, बारामती, इंदापूर ह्या 4 परगण्यांची, म्हणजे पुणा जिल्हा अख्खा त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती, त्याच्यापासून महाराजांनी आरामशीर राज्य केलं असतं. पहिला पर्याय महाराजांनी नाकारला. नंबर 2 पर्याय, शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीमध्ये फर्जत पदावरती होते. फर्जत पद म्हणजे आदिलशाहीमध्ये होम मिनिस्टर होते, तिथले गृहमंत्री होते, तिथले वजीर होते,
आणि मग आपल्या मुलासाठी ते शब्द टाकू शकले असते. म्हणजे शहाजीराजांनी शब्द टाकला असता तर वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराज आदिलशाहीच्या राज्यामध्ये मंत्री होऊ शकले असते, आमदार होऊ शकले असते, खासदार होऊ शकले असते. पण शिवाजी महाराजांनी हा सुद्धा पर्याय नाकारलेला आहे. म्हणजे वशिल्यावर मी मोठा होणार नाही, वडिलांच्या वशिल्याने मी मला मोठं व्हायचं नाही आहे. वशिला शब्द माहिती आहे तुम्हाला? वशिला साधा शब्द आहे. व म्हणजे वय नसताना, शी म्हणजे शिक्षण नसताना, ला म्हणजे लायकी नसताना. वय पण नाही, शिक्षण पण नाही, लायकी पण नाही. आणि आपण मग सांगतो साहेब ह्याला जरा कुठतरी चिटकवा. ह्याला चिटकवा म्हणजे काय? सेटिंग करून ह्याला कामाला ठेवा. म्हणजे वयात बसत नाही, शिक्षणात बसत नाही, लायकीत बसत नाही. शिवाजी महाराजांची योग्यता आहे, त्यांच्या वडिलांकडे तेवढी पॉवर आहे की आपल्या मुलासाठी शब्द टाकतील. पण शिवाजी महाराजांनी तो सुद्धा पर्याय नाकारला. पर्याय नंबर 3, शहाजीराजे आणि शहाजान. शहाजान माहिती आहे ना, औरंगजेबाचा बाप आणि ज्यांनी ताजमहल बांधला तो. म्हणजे तो बाकीच्या लोकांना ओळखता येत नाही, पण ताजमहल म्हटलं की सगळ्यांना कळतो. हा हा शहाजान. या शहाजानची आणि शहाजीराजांची खूप चांगली मैत्री होती. तो नॉर्थला आणि हे साऊथला, दोघांचं एकमेकाचं चांगलं अंडरस्टँडिंग होतं. शहाजीराजांनी शब्द टाकला असता तर शहाजांनी शिवाजी महाराजांना दख्खनचं सुभेदार बनवलं असतं. दख्खनचं सुभेदार म्हणजे कळलं तुम्हाला? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा या 6 राज्यांचं अधिकार, या 6 राज्यांचा राजा शिवाजी महाराजांना घोषित करता आला असतं. पण शिवाजी महाराजांनी हा सुद्धा पर्याय नाकारला. वडिलांच्या वशिलाने, वडिलांच्या कर्तृत्वाने आपण मोठं व्हायचं नाही. मग चौथा पर्याय शिवाजी महाराजांकडे आहे, स्वतःचं राज्य स्वतः उभं करायचं आणि त्याला नाव द्यायचं स्वराज्य. आणि हा चौथा पर्याय अत्यंत अवघड आहे. पहिले करिअरचे 3 मार्ग आहेत की नाही? ते एकदम सोपे आहेत, कारण तिथं वशील आहे, तिथं वडिलांचं सेटिंग आहे, वडिलांचा अधिकार तिथं आहे, तिथे काही रिस्क पण नाही ना, कारण तुमच्या हाताखाली लाखोचं सैन्य आहे, तुम्ही लढायला जायची गरज नाही. इथे मात्र शून्यातून तुम्हाला राज्य उभं करायचंय आणि स्वतःचा जीव पणाला लावायची वेळ आहे. अत्यंत अवघड असा मार्ग शिवाजी महाराजांनी निवडला. पहिले 3 पर्याय नाकारले, चौथा पर्याय निवडला. लक्षात ठेवा, जे जग सगळीकडे जात आहे, म्हणजे जग एका ठिकाणी जात आहे ना, तिकडे तुम्ही गेलात तर करिअर नसतंय. तुम्ही जगापेक्षा काहीतरी वेगळं केलं, जगाच्या विरोधात जाऊन फील्ड निवडली, त्यालाच करिअर म्हणतात. सुरक्षित करिअर नसतं, करिअर मध्ये अप डाऊन पाहिजेत. जे एकदम म्हणजे ओके ओके सो सो असतं की नाही, दॅट इज नॉट ए करिअर. ज्याच्यात अप्स अँड डाऊन्स आहेत, ज्याच्यात रिस्क आहे, जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा बेनिफिट पण त्यात असतो. आणि म्हणून आयुष्यात ज्याला कोणाला करिअर करायचे, त्यांनी रुळलेल्या वाटेवरून चालायचं नाही, तयार असलेल्या हायवेवरून चालायचं नाही. त्यांनी स्वतःची वाट स्वतः निवडायची, स्वतःची वाट स्वतः तयार करायची आणि त्याच्यावरून चालायचं. त्यालाच म्हणतात निर्माता, त्यालाच म्हणतात राज्य निर्माता आणि त्यालाच म्हणतात राजा. जर तुम्हाला राजा व्हायचं असेल तर जगापेक्षा वेगळा विचार करा, जगापेक्षा वेगळं वागा, तर जगापेक्षा वेगळं जिंकताल. नाही तर बाकी तर सगळेच 10वीनंतर 11वीला जातात, 11वीनंतर 12वीला जातात, 12वीनंतर 13वीला जातात. पुढं काय कमवलं? काय नाही, डिग्री घेतली घरी गेला, पुढं काय? पण ते करत असताना, म्हणजे समजा तुम्ही 12वीला गेले, सायन्सला, सगळेच केमिस्ट्री घेतायत, तुम्ही फिजिक्स घ्या, सगळेच फिजिक्स घेतायत, तुम्ही बायोलॉजी घ्या, सगळेच फिजिक्स केमिस्ट्री बायो घेतायत, तुम्ही मॅथ्स घ्या, असं काहीतरी वेगळं जर तुम्ही करू शकले इतरांपेक्षा वेगळं, बरं का? म्हणजे जिकडं मेजॉरिटी जास्त ना, तिकडे करिअर नसतं, लक्षात घ्या. जिकडे अजिबात गर्दी नाहीये, जिथे तुम्ही खूप कमी आहात, म्हणून मायनॉरिटी ऑलवेज विन्स. बनसाळी साहेब, मायनॉरिटी ऑलवेज विन्स. त्याचं कारण आहे हे असं, आपल्याकडे कसं असतं म्हणजे का, सगळ्या गाव मामाचा, एकही नाही कामाचा. आता मला सांगा, मी तर कॉलेजला प्रोफेसर होतो, नंतर मला IIT मुंबईची ऑफर होती, 1.5 लाख रुपये पगार घेतला असता मस्तपैकी 20-25 देश आतापर्यंत फुकटात सरकारी विमानाने फिरून आलो असतो. मी ते नाकारलं आणि मी इतिहासकार झालो ना, कारण तो मोह आवरता आला पाहिजे ना तुम्हाला. जर तुम्हाला सांगितलं एखाद्याने एवढे पैसे देतो, तुम्ही त्याला भाडले, तर शक्य नाही ना ते. मग हा प्रोग्राम 2 वर्षापासून आमचा चालला होता, पण टाईम टेबलमध्ये बसत नव्हता. पैसे सर्वस्व नाही हो, तुम्हाला तुमचं करिअर निवडायचं तर पैसे बघूच नका. तुम्हाला त्यात आनंद वाटतोय का? तुम्हाला त्यात आनंद वाटतो का? तर तेच तुमचं करिअर आहे. ज्याच्यात तुमची आवड तेच काम मनापासून करा, दॅट इज करिअर, नथिंग एल्स. कोणाला विचारायला यायची गरज नाही की तुम्ही काय केलं पाहिजे. अंदर का सुनो, 3 पिक्चर बघितला की नाही? आपली मन की सुनो, ऑल इज. हा बस एवढंच लक्षात घ्यायचं की लोक काय करतात हे बघण्यापेक्षा आपण काय करायचं हे बघायचं. नमस्कार,
आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वात प्रथम आभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला जरूर लाईक करा आणि डेफिनेटली आपण याच्यावरती निश्चितपणे प्रतिक्रिया व्यक्त करा, याच्यावर कमेंट द्या आणि येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील.